हर हर महादेव कशा आहात सगळेजण, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर गाईज, आम्ही आलेलो आहो सीझन मॉलमध्ये, जे पुण्यात आहे. तुम्ही बघू शकता खूप छान होतं, आणि आम्ही मूवी पाहायला आलेलो होतो, आणू आणि मी आणि माझ्या फॅमिलीसोबत. तर इथं तुम्ही बघू शकता मॉल, मी काही एवढं दाखवू शकले नाही, आणि आणू खूप घाबरत होती, खूप म्हणजे खूप. तर आता आम्ही चाललेलो आहे मूवी बघायला, आणि अनुभव कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. इथं घेतलेले आहे आम्ही पॉपकॉर्न, एवढे मोठे पॉपकॉर्न आणूनच खाल्ले एकटीने. दिव पिक्चर संपेपर्यंत ते काय सोडत नव्हती ती. सो आता इथं पिक्चर स्टार्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता एवढी मोठी स्क्रीन, अरे बापरे. आणि त्याच्यानंतर आणू आता गेली पिझ्झा खायला. बघा आणू कशी पिझ्झा पिझ्झा ऑर्डर केला होता खाय, आता यायचा होता, त्याचीच वाट आम्ही बघत होतो. तर खूप छान वाटलं मॉलमध्ये फिरून, खूप म्हणजे खूप छान वाटलं खरंच. हर हर महादेव कशा आहात सगळेजण, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती परत एकदा. तर गाईज, आज खूप कामं पडलेत, आज काय लय म्हणजे लय कंटाळा आलाय. आम्ही उठले 12 वाजता रात्री, आम्ही जागवलं, काय झालं होतं काय माहिती, तिला अचानक रडायला लागली. कमीत कमी 1 तास तर रात्री झोपली नाही, 2 वाजता उठली, 3 ला झोपली, आणि काय दुखत होतं काय माहिती. रात्रभर आम्ही म्हणजे जागेच होतो ती माझ्यापर्यंत दोघं जण, तिने पण त्यांनी पण घेतलं रात्री थोडं. आणि हो का आणू रडती, कशाला पण रडती जुगडी. हाय कर ग, हाय. आता मॅगी खाल्ली आहे ना आणू? हा माझी खाल्ली ही मी. अजून काय खाल्ली? भात खाल्ली आणि चहा चहा पिली, अजून दूध पिली, अजून विकी खाल्ली, सगळं खाल्ली आणू. आता अन्नूचा नाश्ता झालेला आहे, अन्नू मॅडमचा. वाजले 2, अजून काम झालेलं नाही आहे. काल आम्ही गेलो होतो फिरायला, तुम्ही तर पाहिलं असेल, जे छोटे छोटे क्लिप आहेत ते मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवले होते, आणि तेच म्हणलं चला आता तुम्हाला पण दाखवावं. आणि बहीण घेऊन गेली होती, तिने सगळा खर्च केला थोडं चेंज. खूप छान वाटलं पिक्चर बघितला, जवान पिक्चर बघायला गेलो होतो, आणि छान होता पिक्चर, मस्त होता. पैसे, पैसे, हिला सगळे पैसेच दिसतात. तर आता लय काम पडलं आहे, राशन भरलेलं आहे, राशनचे डब्बे वगैरे भरायचे, त्याला सगळं काढायचं आहे, राशन भरायचं आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हवं तर पाहायला भेटेल. आणि राशन वगैरे भरायचं आहे, त्याच्यानंतर घरातले सकाळीच कपडे धुवून घेतले मी. काय ग? हां, सकाळीच कपडे धुवून घेतले, आणि आता बघा कपडे अजून पडलेलेच आहेत. म्हणजे लहान मुलांचे कपडे किती किती केलं तरी सारखे सारखेच निघत असतात, त्याचं काय हेच नाही. मग आता कपडे वगैरे धुवायचे, भांडे घासायचे. बापरे, आज लय काम, पण आज स्वयंपाक नाही आहे, कारण त्यांची मीटिंग कुठं तरी होती, मग त्याच्यामुळे सकाळी काही नाश्ता नाही काही नाही. लवकरच गेले 7 वाजता, तिथंच नाश्ता वगैरे भेटतो म्हणतात मीटिंगमध्ये, तर बरं झालं ते टेन्शन गेलं. मी आरामशीर आज 12-1 वाजता उठले, कारण रात्री आणवी झोपून दिली नाही, है ना आणू? हा कुचारी अजून. आणि मग लई सतवायला लागली आणवी, खरं तर माझा जीव तर माझा अजून अवतार बघू शकता. मला लई म्हणजे लई सतवायला लागली ही पोरगी. वल्ल केलं बघा हे शर्ट, असंच आहे 2-2 मिनिटाला वल्ल करते, आणि एवढे सारे कपडे पडलेले असतात. इथं ढिगारा भर असतो, घडी करायचा, कधी कंटाळतो तर एवढा मोठा ढिग असतो, नाही केलं तर कपडे घडी. अशी हाल बेकार होतात ना, काय सगळं या घरातल्या कामाचं, तर मला लई लई कंटाळा आलेला आहे. तर चला गाईज, आजचा होता हा ब्लॉग, आणि कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि मी काय जास्त तिथे ब्लॉग करू शकले नाही ह्याच्यामध्ये, कारण फॅमिलीसोबत गेलते, त्याच्यामुळं कसं थोडं त्यांच्यासोबत ते चिल करणं, आणि जरा मस्त मजा केली काल. सगळ्या टेन्शन मधून मधून थोडंसं काही ना थोडं रिलॅक्सेशन भेटलं, आणि छान वाटलं. आणि कधी कधी असं पाहिजे की आपण फॅमिलीसोबत बाहेर जाऊ आणि मस्त एकदम एन्जॉय करावं, मग त्या सगळ्या टेन्शनपासून जरा मुक्ती भेटते, आहे का नाही? आय शॉर्ट 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 शॉर्ट. आणि बोलते ना इतकं छान बोलायला लागले, मला इतकं हसू येतं, आणू बोलायला लागल्या मला विचले हसू येतं. चला पहिली स्टेप आहे, तुम्हाला तर बघायला भेटेल चालू कशी बोलते काय बोलते, सगळं तुम्हाला बघायला भेटेल. टाटा कर, टाटा कर.
म्हणा माझी म्हण लाईक लाईक करा काय झालं खुलू हा खोलते खोल टाटा कर बाय बाय चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जाईल बाय बाय टाटा कर ग Ow!